नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन आयोजित जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन जागोजागी होत आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळा तलाव जवळ टेलीग्राउंड येथे जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्योती सुभाष भोईर, रेखा तरे, नीता देसले, दीपक डोरलेकर, सुधीर वायले, पंकज उपाध्याय, अजय पवार यांच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी महिलांच्या हळदी कुंकवाच्या तसेच विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारतीय जनता पार्टी कल्याण महिला मोर्चा नियोजित कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं पूर्ण कल्याण पश्चिममध्ये जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि प्लस हळदी कुंकूही त्याच्यामध्ये महिलांसाठी आयोजित केलेला आहे. भरपूर अशी गेम ठेवलेले आहेत. गेमसाठी विविध प्रकारचे बक्षिसं आहेत, लकी ड्रॉ ठेवलेले आहेत. आणि गेले दोन तारखेपासून आजची 9 तारीख पूर्ण कल्याण पश्चिममध्ये हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होतो आणि महिला अगदी आनंदात सहभागी होतात. आणि पूर्ण कल्याण पश्चिममध्ये कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची चर्चा खूप जोरात चालू आहे. आणि आज पॅनल क्रमांक 10 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि महिलांचा प्रत्येक पॅनलमध्ये प्रत्येक वार्डात जो उत्स्फूर्तपणे साथ मिळालेली आहे किंवा जो त्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे तो खूपच मोठ्या संख्येनं मिळालेला आहे. आणि पाटील साहेबांचे खरोखर मनापासून धन्यवाद की महिलांच्या हृदयाला हात घालून त्यांनी जो खेळ खेळूया पैठणीचा आणि हळदी कुंकवाच्या निमित्तानं जो महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी पाटील साहेबांचे मनापासून धन्यवाद. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं जागर महिला शक्तीचा हा कार्यक्रम कपिल पाटील साहेबांनी आयोजित केलेला आहे. आणि त्यांची संकल्पना हीच की ह्या निमित्ताने महिलांनी एकत्र येऊन काहीतरी स्वतःसाठी आनंद मिळावा ह्यासाठी म्हणजे प्रयत्न केलेला आहे. आणि महिलांसाठी भरपूर अशी गेम्स ठेवलेल्या आहेत, लकी ड्रॉ आहेत आणि महिला खूप एन्जॉय करत आहेत. त्या निमित्ताने आम्ही पाटील साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम कल्याण पश्चिममध्ये राबवलेला आहे आणि भरघोस यश त्या कार्यक्रमाला मिळत आहे. मी कपिल पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी खरंच आपला जो विषय आहे की जागर महिला शक्तीचा, महिलेमध्ये किती शक्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि महिला किती आनंदाने एकत्र येऊन न वादविवाद करता किती छान खेळू शकतात ते सिद्ध करण्याचा प्रोग्राम आहे. सर्वात आयुष्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकवाचा प्रोग्राम आपण तिथे सेलिब्रेट करत आहोत. तर मी खूप आभार मानते. जसं आपले नरेंद्र मोदी साहेब सांगतात, आपले पंतप्रधान सांगतात की महिलेमध्ये शक्ती आणि तिने पुढे यायला पाहिजे, तसंच कपिल पाटील साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला पुढे आणायला लावलं. आमच्याबरोबर इतरही महिला पुढे येतात. मी खूप खूप धन्यवाद मानते या मला एक गोष्ट बोलायची आहे. माझ्याकडून मी याच्यामध्ये जी विनर असेल तिच्यासाठी एक सोन्याची नथ देऊ मला मदत करायला खूप आवडतं. आणि जीवनात दोनच गोष्टी येऊ शकतात, एक तर तुम्ही वाटून जा किंवा ठेवून जा, तर मला वाटतं वाटून जा. आजी मासा पिशू ठेव. 2 3 स्टार्ट मासा चिमणी मासा एक मिनिट चिमणी मासा चिमणी मासा मासा 1 2 3 बस थांबा 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 थांबा
एकदम तयार नाही तुम्ही आता एकदम 12 जण आउट करायचं मला कसं होईल चिमणी मासा। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।